महाविद्यालय सातपूर या शाळेतील सन 1983-84 दहावीच्या बॅचचा स्नेहमेळा संपन्न झाला. 34 वर्षानंतर मुलांनी पुन्हा आपल्या शिक्षकांच्या सोबत बसून वर्ग भरवण्याचा आनंद घेतला. त्यावेळी शाळेत असलेले व सध्या सेवानिवृत्त असलेले शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित होते. शाळा सोडल्यानंतर नोकरी व्यवसायामुळे प्रत्येकांचे मार्ग बदलले. मधल्या काळात सांसारिक जबाबदारी होती, आता वयाच्या 50 सर्वजण पुन्हा एकदा भेटत होते. सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता. बरेच विद्यार्थी बाहेर गावून उपस्थित झाले होते. शाळेत वृक्षारोपण करून व वर्गाचा ग्रुप फोटो काढल्यानंतर पुढील कार्यक्रम हॉटेल संस्कृती येथे सुरू झाला. त्यामध्ये शिक्षकांचा सत्कार व मनोगते आणि डॉक्टर विवेक जोशी यांचे 50 निरामय आनंदी जीवनाचा मंत्र या विषयावर व्याख्यान झाले. माझे नाव दादाराव साळे. आज ज्या जुन्या मित्रांची ओळख झाली फार बरं वाटलं. असेच पुढच्या पिढीने बी असेच कार्यक्रम घ्यायला पाहिजे, जेणेकरून ओळखी पालखी सदैव तत्पर राहतील अशी एवढी बोलून मी माझी 84-84 बॅचचा माजी विद्यार्थी आणि आज हा कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्हा सगळ्यांना भाग्य लाभलं. या निमित्ताने 34 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही शाळेत वर्ग भरवला आणि शाळेचं जे लहानपणाचे जे काळ होता तो शिक्षकांबरोबर घालवण्याची एक संधी मिळाली. खूपच आनंद वाटतोय. आनंद झाला शाळेमध्ये येताना. मी 2-3 दिवसापासून परेशान, म्हणलं कधी माझ्या मित्रांची भेट होईल, कधी त्यांना बोल परेशान करेल. एकदम खुश आहे. आणि संयोजक आपले दिलीप भवर, गोपीनाथ तिडके, मोहन काळे, सुनील मेतकर, शिवानंद काळे यांचे बरोबरच मी आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य यांनी सहभाग घेतला, त्यामुळे मी सर्वांचे आभार आहे. सुद्धा असं वाटतं की आम्हाला सुद्धा 50 वर्षापूर्वीचे हे दिवस आठवतात. अतिशय आनंदाचा दिवस आहे. यापेक्षा याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हा. आमच्या दृष्टीने हा शेवटचा दिवस आहे. आनंदाचा या विद्यार्थ्यांनी आम्हाला कृतकृत्य केलेले सर्व विद्यार्थ्यांचं, आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, संस्थेचे ऋण व्यक्त करतो. आणि अनेक प्रकारचे नामांकित मुख्याध्यापक, विशेषतः हरिभाऊ शिंदे सारखे आमदार मुख्याध्यापक लाभले आणि त्यामुळे या विद्यालयाचा खूप मोठा विकास हा झालेला आहे. परंतु या ठिकाणी आज एक समस्या अशी आहे की जागेचा प्रश्न आहे. या ठिकाणी विद्यालयाचा विकास झालेला आहे, विद्यार्थी संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे, परंतु या ठिकाणी जागा ही कमी पडत आहे. तेव्हा या माजी विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करतो की जागेसाठी या विद्यालयाला, संस्थेला मदत करावी अशी मी एक शिक्षक आणि या सातपूर गावाचा ग्रामस्थ म्हणून विनंती करतो. आशीर्वाद घेतला आहे. म्हणजे ही जी तुम्ही आमच्यावरती टाकलेले संस्कार आहे, हे संस्कार आमच्या सर्व त्या बॅचने आणि विद्यार्थ्यांनी जोपासले, ही खरी तुमची आम्हाला तुम्ही दिलेली देणगी आहे. ती आम्ही कायमस्वरूपी, आम्ही जोपर्यंत हयात आहोत सर, तोपर्यंत तुमचं हे आशीर्वाद आणि तुम्ही दिलेले संस्कार ते कायम जपणार आहे. अजूनही चांगली पिढी या शाळेच्या माध्यमातून घडत आहे. गोपीनाथ तिडकेंनी आणि मोहन काळे यांनी खऱ्या अर्थानं परिश्रम घेऊन आमच्या सगळ्या या शाळेतल्या भगिनी सर सगळे मित्र या सगळ्यांना एकूण बोलून खऱ्या अर्थानं त्यांनी हे चांगलं काम केलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं आमच्या 83-84-85 बॅचच्या वतीनं मी सगळ्यांचे स्वागत करतो. आणि अजूनही असंच सगळ्या विद्यार्थ्यांनी इथून पुढचे आमच्या आता जे काही नवीन विद्यार्थी यांनी देखील हाच शिक्षकांचा आदर्श घेऊन कायम करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट गोपीनाथ तिडके, मोहन काळे यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोज मेतकर, बाळू भवर, दिलीप भवर, शकुंतला शिरसाट, ललिता डोंगरे, देसले यांनी परिश्रम घेतले. पुन्हा लवकरच भेटूया असे ठरवून सायंकाळी निरोप घेण्यात आला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर अंधळे, सातपूर.